मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मोफत घर देण्यास विरोध केलाय. सर्वसामान्यांबरोबरच भाडाची लॉटरी निघते त्यातच आमदारांना घरांसाठी कोटा द्यावा, मात्र त्यांची स्वतंत्र सोसायटी नसावी अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. महाविकास आघाडी सरकारनं आमदारांना मुंबईत गोरेगाव इथे सवलतीच्या दरात घर देण्याची घोषणा केल्यानंतर एक मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना 1 कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता शरद पवारांनीही त्या सवलतीच्या दरातल्या घरांनाही विरोध केल्यामुळे आमदारांच्या घरांची किंमत आणखीन वाढण्याची शक्यता आहे.